पूनम पाटील आपलं मनोगत व्यक्त करतील. पूनम पाटील या राज्यातून मुलींमध्ये प्रथम आलेल्या आहेत. पोलीस उपअधीक्षक पदावर त्यांची निवड झाली आहे. पूनम पाटील बोलायला सुरू करा, 2 मिनिट थांबते, ती गर्दी बघते. हा एक कौतुकाचा सोहळा आहे आणि तो पहिल्यांदा माझ्या डोळ्यांमध्ये एकदा सामावून घेते. सन्माननीय व्यासपीठावरती असलेले सर्व मान्यवर, इथं उपस्थित असलेले सर्व यशवंत, त्या यशवंताच्या पाठीमागे आणि त्यांच्या यशामध्ये तेवढाच भक्कम पाठिंबा असणारे त्यांचे कुटुंब आणि त्यांचा मित्र परिवार, आणि या यशवंतांमध्ये आपलं भविष्य पाहणारे सर्व MPSC ॲस्पिरंट्स, या सर्वांना आणि युनिक अकॅडमी आणि स्पेशली मनोहर कोळे सरांना खूप खूप धन्यवाद देते. दिस इज द रिझन की स्पेशली मनोहर कोळे सर हे खूप मोठं कारण आहेत की मी आज इथे आहे. म्हणजे बाकी काही बोलण्याआधी मला मनोहर कोळे सरांना नक्की धन्यवाद करायला आवडेल. कारण मला आठवतं की मेन्सचा स्कोर आला होता 385, ठीक आहे, मग त्याच्यानंतर काय, व्हॉट नेक्स्ट. मग थोडंसं डोक्यात होतं की ठीक आहे, मेन्सचा स्कोर आला, आता UPSCचं प्रिपरेशन करूया, रिझल्ट आल्यावरती मग बघता येईल इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन. पण माझे गुरु आहेत MPSCमधले, आता डेप्युटी कलेक्टर झालेले संदीप भजके सर, त्यांचा एक दिवशी फोन आला, पूनम चल आपल्याला मनोहर कोळे सरांकडे जायचं आहे आणि ह्यावर्षी तर क्लास 1 व्हायचं आहे तर आपल्याला सरांकडे जायचंच जायचं आहे. म्हटलं चल, मग सरांकडे गेले आणि मी फ्रँकली सांगेन, मी तोपर्यंत भोळे सरांना कधी भेटले नव्हते आणि कधी पाहिलं पण नव्हतं. भोळे सरांकडे जाताना थोडी भीती वाटत होती की काय असेल कसं असेल, बट गेले आणि मला एक्सपेक्टेड नव्हतं. मला वाटलं होतं सर 10 मिनिट बोलतील आणि सोडतील आम्हाला, बट सरांनी बसवलं. आणि तो दिवस मला नक्की आठवतो की सरांनी त्या दिवशीच सांगितलं होतं, पूनम तुझा स्कोर जो आहे तो मी ऐकलेला हायेस्ट आहे मुलींमधला, बट तुला हे नक्की सांगतो की तुझी DYSP पोस्ट ही ओपन जनरलमधूनच निघणार आहे. आणि त्या दिवसासाठी मी भोळे सरांना म्हणजे खूप थँक्यू म्हणते की अजून सरांनी फार सारे स्कोर पण बाहेर आले नव्हते, बट सरांनी तो जो कॉन्फिडन्स फर्स्ट डेलाच दाखवला होता, तर तो कॉन्फिडन्स तिथून रिझल्ट येईपर्यंत 2 गोष्टींवरती सरांनी खूप मदत केली. म्हणजे एक इंटरव्ह्यूची तयारी तर होतीच, बट त्यापेक्षाही जास्ती महत्त्वाचं होतं की इंटरव्ह्यूपर्यंत आणि स्पेशली त्यानंतर रिझल्ट येईपर्यंत टेम्परामेंट मेंटेन करणं. कारण सगळ्यांनाच माहिती आहे, रिझल्ट म्हटल्यावरती टेन्शन, फ्रस्ट्रेशन ह्या गोष्टी खूप जास्ती होतात. इंटरव्ह्यूपर्यंत प्रत्येक टप्प्यावरती भोळे सरांनी कंटिन्युअस टचमध्ये राहिले की पूनम हे नको करू, पूनम ते नको करू, आणि खूप जास्ती मदत केली की काम माइंडेड राहता येईल आणि इंटरव्ह्यू चांगलं होईल म्हणून. आणि मला असं वाटतं की आज जे रँक आहे आणि जी पोस्ट आहे त्याच्यामागे आमच्या दोघांमधलाच एक कनेक्टिंग लिंक आहे की आमचं DYSP या पदासाठी असलेलं प्रेम. म्हणजे भोळे सरांना जेवढं DYSP या पदावरती प्रेम आहे तेवढंच ते प्रेम मलाही आहे. तशी पाहता ही माझी 4थी पोस्ट आहे, बट DYSP हे माझं पहिलं प्रेम आहे, त्यामुळे ह्या पोस्टचा आनंद खूप जास्ती आहे. थोडंसं इंट्रोडक्शन देईन मी की मी तशी मूळची पंढरपूरमधल्या गार्डी गावातली, बट वडील DYSP आहेत त्यामुळे बदल्या खूप, आणि मग आम्ही साताऱ्यातच सेटल झालो. माझे वडील DYSP आहेत, मोठी बहीण शिवाजीनगरच्या कोर्टमध्ये ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट आहे आणि लहान भाऊ आता इंजिनिअरिंग करतो आहे. आणि त्याहून सगळ्यात महत्त्वाचं आमचं घरातलं व्यक्तिमत्व माझी आई. आम्ही 5 ठिकाणी 5 लोक राहतो आणि ती आम्हाला सगळ्यांना सांभाळते. म्हणजे आम्हाला कोणाला काहीही माहिती द्यायची असेल तर आम्ही आईला देतो, मी आईला सांगेल, आई मग बाकीच्या सगळ्यांना सांगेल. हा असा कॉन्टॅक्ट मेंटेन करणं आणि आम्हाला सगळ्यांना एकत्र ठेवणं आणि सगळ्यांना आमच्या गोष्टींमध्ये प्रोत्साहन देणारं माझी आई, तिला एक खूप मोठं थँक्यू मी ह्या प्लॅटफॉर्मवरून म्हणते. दुसरी गोष्ट, मग इंजिनिअरिंग झाल्यानंतर मी टाटा टेक्नॉलॉजीमधून जॉब करायला चालू केलं आणि त्याच दरम्यान मग MPSCचा अभ्यास केला. बट खूप लोकांना हा प्रश्न पडतो की हे कसं केलं, की जॉब पण केला आणि त्याच दरम्यान 3 पदांसाठी सिलेक्शन पण. मला आठवतं की मागच्या वर्षी रोहिणी नरे मॅडमचं भाषण झालं होतं
आणि त्यांनी पण तीच गोष्ट सांगितली होती की कुठेतरी जॉब करत असताना आलेला प्रोफेशनलिझम आणि टाईम मॅनेजमेंटचं स्किल. मी आज सगळ्यांना ते सांगेन की तीच तुमच्या यशाची गुरुकिल्ली आहे. 2 वर्ष अभ्यास करताय, खूप प्रोफेशनल राहा. प्रोफेशनल म्हणजे मी असं नाही म्हणत की मित्र नका बनवू, बट स्वतःच्या टाईमला व्हॅल्यू करा. म्हणजे मी माझ्या लायब्ररीमध्ये ज्यांनी माझ्यासोबत अभ्यास केला किंवा ज्यांच्यासोबत मी अभ्यास केला त्यांना सगळ्यांना यासाठी खूप थँक्यू म्हणते की त्यांनी ते अंडरस्टँडिंग दाखवलं की हिला वेळ नसतो तर दे नेव्हर इन्सिस्टेड मी. तर तुम्ही ते करा की स्वतःच्या गोलबाबत खूप फोकस्ड राहा. म्हणजे मी 6 ते 3 जॉब करून 4 वाजता ऑफिसमध्ये यायचे आणि 4 ते 11 लायब्ररी केलेली आहे. बट तेच सगळ्यांना सांगते की पॉसिबल होतं, आपल्याला तेवढा टाइम असतो की आपण आपल्या गोष्टींसाठी वेळ काढू शकू, बट आपण फक्त प्रायोरिटीज ठरवल्या पाहिजेत आपल्या आणि त्याच प्रायोरिटीज ठरवा. बट ॲट द सेम टाईम MPSC मध्ये टाइम लागतो, बट खूप कमी लोक असतात ज्यांना पहिल्या प्रयत्नामध्ये यश मिळतं. नक्कीच मिळतं काही लोकांना, बट युजली इथे पेशन्स खूप ठेवावे लागतात. तर पेशन्स ठेवा खूप जास्ती आणि स्वतःच्या प्रयत्नांशी प्रामाणिक राहा. म्हणजे आपला रिझल्ट येतो न येतो असं म्हणतात की तो आपल्या कॉन्फिडन्सवरती डिपेंड करतं, आणि आपला कॉन्फिडन्स जो डिपेंड करतो तो आपण आपल्या प्रयत्नांशी किती प्रामाणिक आहे त्याच्यावरतीच डिपेंड करतो. तर स्वतःच्या प्रयत्नांशी आणि आई वडिलांनी घेतलेल्या कष्टाशी प्रामाणिक राहा. यश नक्की तुमचं आहे. युनिकचा जो प्लॅटफॉर्म आहे त्या प्लॅटफॉर्मवरती आज एक गोष्ट मी नक्की सांगेन की MPSC आपण नक्की करतोय सगळे, सगळ्यांनाच आपल्याला अधिकारी व्हायचं आहे. बट MPSC असेल, UPSC असेल किंवा कोणतंही क्षेत्र असेल, तर जीवन किंवा आपलं आपण आयुष्य म्हणतो ते नक्कीच त्याच्या पलीकडे. एक आपण अधिकारी म्हणून अधिकारी होणार आहोत किंवा अधिकारी म्हणून काम करणार आहोत, तर आपण स्वतः सक्षम असणं खूप जास्ती गरजेचं आहे. तर त्याच्यासाठी स्वतःमध्ये इन्व्हेस्ट करा. म्हणजे तुम्हाला ज्या गोष्टी करायला आवडतात त्या करा. बुक्स वाचणं असेल किंवा काही खेळणं असेल ते इन्व्हेस्ट करा. त्याच्यामध्ये जर तुम्ही टाईम इन्व्हेस्ट नाही केला तर तुम्ही समाजाला जे देणं लागतं ते तुम्ही उद्या अधिकारी झाल्यावरती पण देऊ नाही शकणार. त्यामुळे स्वतःमध्ये खूप जास्त इन्व्हेस्ट करा आणि स्वतःच्या स्वप्नांवरती आणि स्वतःचं जे तुमच्याबद्दलचं जे मत आहे त्याच्यावरती कॉन्फिडंट राहा. की मला विचारलं जातं DYSP का, डेप्युटी कलेक्टर का नाही, तर दोन्ही पदं ऑब्व्हियसली खूप छान आहेत, पण DYSP हे माझं स्वप्न आहे. आणि जेव्हा तुम्ही स्वतःचं स्वप्न जगू शकता, तुम्ही स्वतःचं स्वप्न पूर्ण करू शकता, तर तुम्ही तुमची एनर्जी जी आहे ती त्याच्यासाठीच घालवा. दुसऱ्या कोणाचा स्वप्न पूर्ण करण्यासाठी किंवा दुसऱ्या कोणाला काही वाटतं म्हणून करू नका. कारण बऱ्याचदा असं होतं की खूप लोकांमध्ये पोटेन्शियल नक्की असतं, बट मेनी पीपल टेक देअर पोटेन्शियल अँड टेक देअर ड्रीम्स विथ देम टू द ग्रेव्हयार्ड. तुम्ही त्यातले एक बनू नका. तुमचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी झटा आणि सगळ्यांचेच स्वप्न पूर्ण होतात. पुन्हा एकदा मी भोळे सरांना खूप थँक्यू म्हणेन की भोळे सरांनी हा विश्वास दाखवला. भोळे सरांनी एक गोष्ट मला कायम सांगितली होती, म्हणजे जेव्हा केव्हा टेन्शन यायचं तेव्हा मी भोळे सरांकडे जायचे, सर टेन्शन आलं. आणि मला असं वाटतं की जेवढे इंटरव्ह्यूच्या टाईममध्ये जेवढे दिवस नसतील त्याच्यापेक्षा जास्ती वेळा मी भोळे सरांना परेशान केलं असेल की सर DYSP होईल का, सर DYSP होईल का. तर सर कायम म्हणायचे ओपन जनरलमधूनच DYSP होणार आहे, तू टेन्शन बिलकुल घेऊ नको. आणि ते सोडून या व्यासपीठावरती अजून एकदा मी आमचे डेप्युटी कलेक्टर सर संदीप भस्के सर त्यांचं एक नाव नक्की घेऊ इच्छिते की भोळे सर, संदीप भस्के सर आणि माझे वडील ह्या तिघांना माझ्यावरती माझ्यापेक्षा जास्ती विश्वास. त्यांना कधी कॉल करा त्यांनी ते सांगितलं. म्हणजे संदीप सर तर सांगायचं की 3 गोष्टी तुला नक्की सांगतो बघ, तू राज्यात मुलींमध्ये पहिली येणार, तू DYSP मुलांच्या मेरिटमधून होणार आणि DYSP तू 4थी किंवा 5वीच असणार. आणि ह्या तिन्हीतली एकही गोष्ट झाली नाही तर मी 2 एप्रिलची राज्यसेवा प्रिलिम्स देणार नाही. आणि विथ गॉड्स ग्रेस ती वेळ पण नाही येणार, कारण दोन्ही गोष्टी पूर्ण झाल्यात. सरांचं स्वप्न पण पूर्ण झालंय आणि सरांनी सांगितलेल्या 3 गोष्टी पण पूर्ण झाल्यात. मला एक आठवण इथे शेअर करायची आहे की एकदा भोळे सरांना सोडायला मी त्यांच्या घरी गेले होते आणि सरांचे आई वडील होते. तर सरांनी ओळख करून देतानाच अशी करून दिली होती की म्हणजे अजून इंटरव्ह्यू व्हायचा होता, निकाल तर खूप दूरची गोष्ट, सरांनी ओळख करूनच देताना करून दिली होती की अण्णा ही मुलगी DYSP होणार आहे आणि ही मुलगी राज्यात पहिली येणार आहे. म्हणजे विश्वास नाहीच बसायचा, कारण अभ्यास होता, मार्क्स होते, बट तरी पण असं वाटायचं की नाही यार राज्यात पहिली येणं म्हणजे
काहीतरी खूप मोठी गोष्ट आहे आणि ती काही आपल्याला नाही होणार, म्हणजे आपण डिवाइसली वगैरे होऊ, बट त्यांचं आहे की कोणती गोष्ट छोटी नाही आहे, तुम्ही त्याच्यासाठी प्रयत्न करा, तुम्ही नक्कीच मोठे व्हाल. भोळे सरांची आणि पूर्ण व्यासपीठाची परमिशन असेल तर एक गोष्ट नक्की मला शेअर करावी वाटेल की बिफोर आय कन्क्लूड दिस माय स्पीच, एक सगळ्यांना रिक्वेस्ट करायची आहे की आपण जेव्हा सोशल मीडियाचा यूज करतो, तुमचं कन्सर्न्स किंवा आपल्या आई वडिलांचे संस्कार जे ते नक्की ठेवा, कारण सगळ्यांना माहीत असेल, जे स्पेशली यशवंत आहेत त्यांनी सगळ्यांनी ह्या गोष्टी खूप ऑब्झर्व केल्या असतील की जसा रिझल्ट आला तसं काही वाटण्या झाल्यात यशवंतांच्या, तर ते करू नका असं मला वाटतं. कारण प्रशासकीय अधिकाऱ्याची पहिली आणि त्याची शेवटची बांधिलकी ही जनतेशी आणि भारतीय राज्यघटनेशी आणि त्यांच्या तत्वांशी आहे. मला कोणाचाही आनंद हिरावून घ्यायचा नाहीये, कोणाचाही सेंटिमेंट्स हर्ट करायचे नाहीये, बट असं नक्की वाटतं की प्रशासकीय अधिकारी हा प्रशासकीय अधिकारी असतो, त्याचं उत्तरदायित्व हे समाजाशी असतं आणि समाज म्हणतो तेव्हा कुठल्या एका पर्टिक्युलर घटकाशी रिलेटेड नसतो. विथ ड्यू रिस्पेक्ट टू एव्हरी वन्स फिलिंग्स अँड एव्हरी वन्स सेंटिमेंट्स आय रिक्वेस्ट यू ऑल टू कन्सिडर माय रिक्वेस्ट अँड वन्स अगेन थँक्यू सो मच टू युनिक अकॅडमी, भोळे सर, अँड ऑल द बेस्ट टू एव्हरी वन.